युवकसाठी वापरले जाणारे खराब झालेले पाईप आणि लाकडाचे सरपण रचत एका 25 वर्षीय तरुणाने स्वतः जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील चांदा येथील लोहरवाडी परिसरात घडला आहे. आज पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनिल साहेबराव पुंड वय 25 असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर साधारण 1:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत अनिलने घरातील हिशोबाच्या वहीमध्ये सुसाईड नोट लिहिलेली आढळली. या पत्रात अनिलने लिहिले आहे की माझ्यानंतर माझा हिस्सा माझ्या बहिणीला देण्यात यावा, माझ्यावर कोणाचेही देणे नाही, मी स्वतः सर्वांचे ऋणी आहे, मी माझ्या जीवनाला कंटाळलेला असून आत्महत्या करत आहे. दरम्यान सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या आत्महत्या प्रकरणी नातेवाईकांची तक्रार नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.